आणि आता स्पीड न्यूज मध्ये घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा। नवी दिल्लीच्या गोकुळपुरी भागात आगडो मुसळला, यात 7 जणांचा मृत्यू झाला असून 60 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्यात। मध्यरात्री 1 च्या सुमारास झोपडपट्टी परिसराला आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। जम्मू सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, यात लष्कर ए तोयबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। हिंदवाड्यातल्या नेचामा राजवार भागात ही चकमक झाली आहे। अद्यापही या परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। भारत आणि चीन यांच्या दरम्यान लष्करी स्तरावरील चर्चेची 15वी फेरी पार पडली। पूर्व लडाखमधील पेच संपुष्टात आणण्याच्या दृष्टीनं ही चर्चा झाली आहे। याबाबत दोन्ही देशांमध्ये गेल्या 22 महिन्यांपासून वाद निर्माण झालाय। याआधी लष्करी स्तरावरील चर्चेची मागील फेरी 2 महिन्यांपूर्वी झाली होती। शहीद आजम भगत सिंग यांचं गाव खटकर कला हे पुन्हा एकदा चर्चेत आलंय। काँग्रेस पक्ष आणि अकाली दलाचा दारुण पराभव करत पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारलेल्या आम आदमी पक्षाचे नवे मुख्यमंत्री भगवत सिंग मान यांचा शपथविधी सोहळा 16 मार्चला शहीद भगत सिंग यांच्या गावी खटकर कला इथं होणार आहे। पंजाबमधील भगत सिंग नगर जिल्ह्यात हे गाव आहे। पंजाबचा नवा मुख्यमंत्री हा नेहमी राजधानी चंदीगडमध्ये आधी शपथ घेत असे, मात्र यंदा प्रथमच ही परंपरा मोडली जाणार आहे। चार राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशात नोटाचा सर्वाधिक वापर झालाय। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 6,21,186 मतदारांनी नोटाचं बटण दाबलंय। 2017 मधील निवडणुकीपेक्षाही अधिक नकारात्मक यावर्षी मतदान झालेलं आहे। निवडणूक आयोगानं आपल्या संकेतस्थळावर 5ही राज्यांच्या निकालांची आकडेवारी जाहीर केली आहे। यात उत्तर प्रदेशातील नकारात्मक मतदानाचा वाढलेला टक्का हा ठळकपणे दिसून येतोय। चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव यांची यंदाची होळी ही जेलमध्येच जाणार आहे। लालू प्रसाद यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी रांची हायकोर्टात सुनावणी झाली। यावेळी कोर्टानं सीबीआयला नोटीस जारी केली असून या प्रकरणाचे सर्व अहवाल मागवले, तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 एप्रिलला होणार आहे। देशात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचं दिसून येत आहे। गेल्या 24 तासात देशात 3,614 नवे रुग्ण आढळून आले, तर गेल्या 24 तासात 89 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 5,185 जणांनी कोरोनावर मात केली आहे। राज्यात कोरोनाच्या 318 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासात 1 रुग्णाचा मृत्यू झाला असून 355 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले। राज्यात सध्या 2,925 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, यामध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत। मुंबईत 381 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवरती उद्या 8 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे ते कल्याण दरम्यान दोन्ही जलद मार्गावर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, त्यामुळे लोकल उशिराने धावतील। या ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत। या स्थानकांदरम्यान 2च मार्ग उपलब्ध असल्यानं लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त होण्यास आणखी 15 दिवसांचा अवधी लागणार आहे, त्यामुळे मुंबईतील 15% पाणी कपात अजून काही दिवस सुरू राहणार आहे। या कालावधीत मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाचे प्रयत्न सुरू आहेत। तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे। नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शहरातला वीज पुरवठा खंडित झाला, तर दुसरीकडे या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। नांदेडमध्ये सध्या गहू आणि हरभरा पिकांची काढणी सुरू आहे। अशातच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला सहन करावा लागतोय। जळगावच्या अंमळनेर तालुक्यात शेकडो मासे मृतावस्थेत आढळले। बोरी नदीच्या पात्रात असलेल्या केटीवेर बंधाऱ्यामध्ये शेकडो मासे हे मृतावस्थेत आढळून आले। दरम्यान परिसरातील गुरं देखील या बंधाऱ्यावर पाणी पिण्यास येत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय। कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय, त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी कशामुळे दूषित झालं याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली।
इंद्रायणी नदीला जलपर्णीने विळखा घातलाय, अशा ते नदीपात्र स्वच्छ करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नदीपात्राला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी 25 वर्षात अनेक मोहिमा आखल्या गेल्या होत्या, मात्र त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत। परिणामी इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेणार तरी कधी असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला। मावळात कातवी नदीवरील पुलाच्या कठड्याची उंची वाढवण्याची मागणी जोर धरू लागली। या वर्दळीच्या पुलावर कठड्याची उंची कमी असल्याने अनेक अपघात होत आहेत, त्यामुळे तळेगाव दाभाडे येथील नागरिक या पुलाची उंची वाढवण्याबाबत प्रशासनाला साकडं घालणार आहेत। बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील करांमध्ये कपात केलेली नाहीये, त्यामुळे राज्यातील नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत कोणताही दिलासा मिळालेला नाहीये, त्यामुळे वाहन चालकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर वाढणार आहेत। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात सीएनजी व्हॅटमध्ये 10.5% कपात करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यात सीएनजी स्वस्त होणार असून रिक्षा टॅक्सी चालक यांना दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर नैसर्गिक वायूवरचा कर कमी केल्याने पीएनजी ही स्वस्त होणार आहे। परवडणाऱ्या घरांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील घरांच्या किमती आता वाढणार आहेत। प्रति चौरस फूट 500 रुपयांपर्यंतची ही वाढ केली जाणार असल्याची घोषणा अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनकडून करण्यात आली आहे। दर्जा टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास एक तास बैठक झाली। विधानसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय परिस्थिती तसंच महाविकास आघाडी सरकारची पुढील भूमिका या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। मुंबई महापालिकेतील 4000 आरोग्य सेविकांचं गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। किमान वेतन आणि प्रॉव्हिडंट फंड पेन्शन मिळावं अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। अशातच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आरोग्य सेविकांनी दिला। बालविवाह सिद्ध झाल्यास ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सरपंच सदस्यांची पदं रद्द करा, तसंच विवाह नोंदणी अधिकाऱ्यांवरही कारवाई करा असा प्रस्ताव महिला आयोगाने राज्य सरकारला दिलाय। एकट्या सोलापुरात रोखलेल्या बालविवाहाची संख्या 105 वर गेली आहे अशी माहिती अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील पेन सावंगी परिसरात बिबट्यासह त्याच्या पिल्लांचं दर्शन झालंय, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या भागातील शेतकरीही जीव मुठीत घेऊन काम करतायत, त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते। पुण्यातील बिबेवाडीतील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांना मारहाण करण्यात आली आहे। विविध मागण्यांसाठी पालक शाळेत निवेदन घेऊन गेले असताना ही मारहाण करण्यात आली आहे। 9 मार्चची ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शाळेवर कारवाईची मागणी करण्यात येते। पती पत्नीच्या भांडणात राग अनावर झालेल्या बापानं आपल्या 1 वर्षीय मुलीला खड्ड्यात जिवंत पुरून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वाशिमच्या वाडीवाकद गावात हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा समोर आलाय। सुरेश घुगे असं आरोपीचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे। रिसोड पोलिसांनी या चिमुकलीचा मृतदेह उतरून काढला असून त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे। नागपुरात पतीनं पत्नीसह मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। राजीव नगरच्या तरोडा मोहल्ला परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। विलास गवते असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा अंदाज वर्तवला जातो। धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। किरकोळ कारणावरून भर रस्त्यात पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आली आहे। यात मुस्तफा मिर्झा जखमी झालाय, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत। मिर्झा याच्यावरील हल्ल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दिवसाढवळ्या एका पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला झाल्यानं जिथं पोलीसच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय।
बुलडाणा ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय. अकोलावरून नाशिककडे भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला बुलडाणा घाटात अपघात झाला. यात ट्रक चालक संदीप साबळे जखमी झालाय. सदर चालक मद्यप्राशन करून ट्रक चालवत असल्याचं त्याचं नियंत्रण सुटल्याचं बोललं जात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया. चीनच्या चांगशुंग शहरात लॉकडाऊन लावण्यात आलाय. कोरोना विषाणू नंतर चीनमध्ये नव्या विषाणूचा उद्रेक होण्याच्या भीतीनं लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचं जाळं पसरलं. यातच नव्या विषाणूमुळे चांगशुंग शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे इथल्या रस्त्यांवरती आणि घरांवरती बर्फाचे थरच्या थर जमा झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच या बर्फवृष्टीमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हवामान विभागाकडून मिडलँड आणि ओडिसा या ठिकाणी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पण एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव जरी थोडा कमी झाला असला तरीही घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया थोडक्यात. दुसरी कसोटी बंगळुरू इथं सुरू होतीये. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रकाश झोतात होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्यात. याआधी पहिल्या कसोटीत भारतानं श्रीलंकेवरती मात केली होती, त्यामुळे दुसऱ्या कसोटीत कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं. महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताची लढत वेस्ट इंडिजशी सुरू आहे. पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय टीमनं धडाकेबाज कामगिरी केली. भारताच्या स्मृती मानधना आणि हरमनप्रीतनं या सामन्यात शतक झळकावलंय. तर आता दरम्यान भारतानं विंडीजला 318 रन्सचं टार्गेट दिलंय. भारताच्या लक्ष्य सेननं जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. त्याने भारताच्याच एचएस प्रणॉयचा सरळ 2 सेटमध्ये पराभव केलाय. लक्ष्यनं 21-15 आणि 21-18 अशा फरकानं हा सामना जिंकलाय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन मस्कचं नाव घेतलं जातं. एलन हा वयाच्या 50 सातव्यांदा बाबा झालाय. हॉलिवूड गायिका ग्राइम्स ही मस्क यांची दुसरी पत्नी आहे. तिनं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिलेला आहे. त्यानं त्याच्या मुलीचं नाव एक्सा डार्क सिड्रेल असं ठेवलंय आणि तिचं टोपण नाव वाय असं आहे. गायक अँकर आणि अभिनेता आदित्य नारायणनं इन्स्टाग्राम अकाउंटवरती त्याच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत त्यानं आपल्या बाळाला कडेवर घेतल्याचं दिसतंय. या फोटोत बाळाचा चेहरा दिसत नाहीये, पण त्याच्या या पोस्टवरती कमेंटचा ओघ सुरू झालाय. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा सिनेमा रिलीज झालाय. दरम्यान हरियाणात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आलाय. हरियाणा सरकारनं याबाबत घोषणा केली आहे. काश्मीरी पंडितांवर आधारित असा हा सिनेमा आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभू खासगी आयुष्यात मध्यंतरी चर्चेत आली होती आणि अभिनेता नागा चैतन्यशी तिचा झालेला घटस्फोट हा चाहत्यांना धक्का देणारा होता. समंथाने नागा चैतन्यने तिच्या लग्नात जी दिलेली जी साडी होती ती साडी तिने परत केलेली आहे. समंथाला नागा चैतन्यची कोणतीही आठवण ठेवायची नाहीये. समंथाच्या या साडीचे थेट कनेक्शन नागा चैतन्यच्या आजीशी जोडलं गेलंय, कारण ही साडी नागा चैतन्यच्या आजीची होती. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर. आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज18lokmat वर असा सुरू आहे. तेव्हा पहा फक्त न्यूज18lokmat.